श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचे बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे एक अखंड दीप या दिव्याच्या प्रकाशात लक्ष्मी धावत येईल आणि आपल्या घरातील दारिद्र्य एक रात्रीत नष्ट होईल त्यासाठी नक्कीच तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला हा दिवा लावायचा आहे प्रत्येक महिन्यात पंधरा दिवसाने दोन पक्ष असतात एक शुल्क पक्ष आणि एक दुसरा कृष्ण पक्ष आणि यामध्ये पौर्णिमा तिथे येते अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते सर्व पौर्णिमेमध्ये या पौर्णिमेला विशेष स्थान दिले आहे कारण या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि घरात घरी फिरत असते असे मानले जाते या रात्री जो जो कोणी जागरण कर को जागृत होऊन लक्ष्मीची सेवा करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास करते तर या दिवशी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलामध्ये असतो आणि त्यातून निघणारे किरणे अमृतासारखे असतात शरद पौर्णिमेला खीर रात्रभर खुल्या आकाशाखाली ठेवली जाते चंद्राची अमृत शक्य किरणे खीरमध्ये पडली की ते अमृत बनते असे म्हटले जाते या दिवशी शरद पौर्णिमेला अनेक विशेष शुभयोग तयार होत असल्याचे विशेष आहे तर अश्विन महिन्यातील पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा रास पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असं म्हटलं जातं तर आपल्याला या दिवशी या ठिकाणी असा एक अखंड दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करेल तर पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी तुळशीचे दान आणि खुल्या आकाशाखाली दिवा लावल्याने दारिद्र्य आणि दुःखांचा नाश होतो तर आपल्याला शरद पौर्णिमे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला त्यासाठी दिवा लागणार आहे तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता तुम्ही तुम्ही मातीचा घ्या किंवा इतर धातूचा घ्या किंवा तुम्हाला कुठल्याही धातूचा दिवा मिळला नाही तर तुम्ही चांदीचा दिवा घेतला तर अतिउत्तम चांदीच्या दिवाळीने माता लक्ष्मी आकर्षित होईल आपल्या घरामध्ये ती स्थिर राहील आणि घरातील आपल्या लक्ष्मी वास करेल दारिद्र्य दूर होईल तुम्ही दाता कोणत्याही धातूचं घ्या पितळाचा घ्या तांब्याचा घ्या किंवा तुम्ही इतर कोणताही दिवा घेतला तरी चालेल तुम्ही कणकेचा दिवा केला म्हणजे इतर दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील करू शकता तुम्ही कोणताही दिवा घ्या आणि त्या दिव्यामध्ये डबल वाट टाका आणि तुम्ही जर चांदीचा दिवा घेतला तर अतिउत्तम कारण की माता लक्ष्मी चांदीच्या दिव्याकडे आकर्षित होते आणि ज्या घरामध्ये हा दिवा चांदीच्या दिव्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याने माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि धावत येईल तर आपल्याला कोणताही दिवा घ्यायचा आहे आणि दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये डबल वाट टाकायची आहे डबल वाट टाकल्यानंतर आवर्जून आपल्याला त्यामध्ये गायीचं शुद्ध तुपाचाच वापर करायचा आहे कारण की माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय वस्तू आहे पिवळा कलर देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या तुम्ही आवर्जून तूपच घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तो, तो दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपला पहिला जो देवघरामध्ये दिवा आहे तो प्रज्वलित केलेला असंतो तो चालूच ठेवायचा आहे तर हा आपल्याला एक अखंड दीप लावायचा आहे तर हा दीप म्हणजे कसा लावायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला तो दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये दबलवाट टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचाच वापर करायचा आहे आणि तो दिवा घेऊन आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही बारा वाजता लक्ष्मी मातेची पूजा करणार आहात तेव्हा प्रज्वलित करायचा आहे किंवा आधी केला तरी चालेल फक्त त्याला खाली रास घालायची आहे तुम्ही तांदळाची रास टाकून तो दिवा त्यावर प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर अतिउत्तम तो दिवा तुम्ही घेतला तरी चालेल आणि त्या दिव्यामध्ये डबल वाट टाकून तुपाचा वापर करायचा आहे आणि तो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तो रात्रभर चालेल म्हणजे आपल्याला एकोणतीस तारखेला रविवारी तो दिवा विजला पाहिजे अशा प्रकारे त्यामध्ये तूप टाकून तो दिवा अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तो दिवा, दिवा, दिवा लावल्यानंतर आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे सुक्त आपल्याला वाचायचं आहे तसेच आपल्याला देवीचं होईल तेवढी मंत्र जप करायचे आहे आणि तो दिव्याने माता लक्ष्मी प्रकाशात आपल्याकडे धावतील त्यासाठी आपल्याला हा दिवा रात्रभर जाळ पेटवत ठेवायचा आहे म्हणजे आपण कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रज्वलित केला तो तो रविवारी सकाळपर्यंत चालला पाहिजे अशा प्रकारे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अखंड दीप हा नक्कीच लावा म्हणजे ज्या या दिव्याने माता लक्ष्मी त्याच्या प्रकाशाने आपल्याकडे धावतील आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य एका रात्रीमध्येच नष्ट होईल त्यासाठी नक्कीच तुम्ही हा एक दिवा लावा असा दिवा लावला बघा सर्व अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर होतील आणि माता लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता पृथ्वी तोलावर येत असते आणि जो व्यक्ती माता लक्ष्मीची सेवा करत असेल किंवा उपासना करत असते त्यावरती लवकर प्रसन्न होते आणि कृपवृष्टी आशीर्वाद देते तर त्यासाठी तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असा एक अखंड दिवा लावा आणि माता लक्ष्मीची सेवा करा त्याने माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल आपले दारिद्र्य अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि त्यातपूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि जाता जाता शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ